The two props for a blessed life. आशीर्वादी जीवन जगण्यामागचे दोन आधार. We'll open our Bibles to Psalm 31 verse 3. स्तोत्र 31 आणि त्यातलं तिसरं वचन आपण काढूया. For thou art my rock and my fortress, therefore for thy name's sake lead me and guide me. स्तोत्र संहिता 31 त्यातलं तिसरं वचन. कारण तू माझा खडक आणि माझा गड आहेस, म्हणून तू आपल्या नावासाठी मला ने आणि मला वाट दाखव. Praise the Lord. Hallelujah. So there are two props here. दोन आधार इथे आहेत. And we are studying these two props wherein we can also be blessed. आणि या दोन आधारांचा, या दोन गोष्टींचा आपण अभ्यास करत आहोत की ज्यातून शिकून आपल्याला पण आशीर्वाद मिळतील. So the first prop for blessing. आशीर्वादाचा हा पहिला आधार. He says, "Thou shall lead me." तो म्हणतो, तू मला ने. Now leading here, I told you. मी तुम्हाला सांगितलं इथं मला ने म्हणजे. One of the shades of the meaning of leading is coming inside the fence. मला ने याची एक छटा म्हणजे कुंपणाच्या आत राहणे. Staying in the fence of God. परमेश्वराच्या कुंपणाच्या आत राहणे. Amen. Amen. That is the meaning of leading. हा अर्थ होतो मला ने याचा. And I told you last week. मी तुम्हाला गेल्या आठवडी सांगितलं. How the servant of Abraham. कशा पद्धतीने अब्राहमाचा चाकर. God blessed him and led him because he was found in the way. देवाने त्याला आशीर्वादित केलं आणि नेलं कारण की तो देवाच्या मार्गात सापडला. That's what Genesis 24:27 says. उत्पत्ती 24:27 मध्ये असं लिहिलेलं आहे. I being in the way the Lord led me. की मी मार्गात असताना देवाने मला नेले. You have to be found in the field, you have to be found reading the word, you have to be found praying. तुम्ही प्रार्थना God. तुम्ही देवाला शोधताना सापडलं पाहिजे. तुम्ही प्रार्थना करताना सापडलं पाहिजे. तुम्ही वचन वाचताना सापडलं गेलं पाहिजे. तुम्ही शेतामध्ये सापडलं गेलं पाहिजे. यू हॅव टू बी फाउंड इन द वे ऑफ गॉड. कळलं का? देवाच्या मार्गामध्ये कुठेतरी तू सापडायला हवा. थिंकिंग अपॉन गॉड. देवाचा विचार करत. प्रेझिंग गॉड. देवाची स्तुती करत. डुईंग हिज विल. देवाची इच्छा पूर्ण करत. यू नीड टू बी फाउंड इन द वे ऑफ गॉड. देवाच्या मार्गामध्ये सापडायला पाहिजे आपण. देन गॉड विल लीड अस. आणि मग देव आपल्याला नेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. You know the pillar of cloud. तो जो मेघस्तंभ होता. And the pillar of fire. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ. It was to lead them where God set it. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ देवाप त्यांना जिथं घेऊन जात आहे तिथं नेण्यासाठी ठेवलेला होता. Amen. Amen. It was not placed there that they may see the light. त्यांना प्रकाश दिसावा म्हणून तिथं त्याला ठेवलेलं नव्हतं. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? That light was leading them. तो प्रकाश त्यांना नेत होता, चालवत होता. That means म्हणजे God was keeping them in the fence. देव त्यांना कुंपणाच्या आत ठेवत होता. God wants you to stay in the fence. तसं देवाची इच्छा आहे की आपण त्या चौकटी बाहेर, त्या कुंपणा बाहेर जायचं नाही. You know, one of the fence means being guided by the word of God. आता एक कुंपण म्हणजे देवाच्या शब्दाद्वारे मार्गदर्शित होऊन चालणे. And God has put a system in us. आणि देवाने आपल्यामध्ये एक सिस्टम घातलेली आहे. By the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे देवाने आपल्यामध्ये एक सिस्टम घातली आहे. And that system gives us a warning sign when we go out of the fence. आणि ती सिस्टम जी आहे ती आपल्याला एक गजर वाजून देते जेव्हा केव्हा आपण परमेश्वराच्या कुंपणा बाहेर जातो, त्या चौकटीच्या बाहेर जातो, त्या त्या वेळेला तो आत्मज्ञ गजर वाजतो आणि आपल्याला सांगत असतो. Amen. Amen. There is nothing that really forces us to you know act as real बिलीवर. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपल्याला बळजबरीनं बिलीवर सारखं विश्वासू माणसासारखं जगायला लावते बळजबरीनं. And what is it? आणि ती काय? Only the word. देवाचं वचन एकच आहे की जे आपल्याला जगायला लावतं. Amen. Amen. It'll always keep you in the fence. देवाचं वचन नेहमी आपल्याला कुंपणाच्या आत ठेवेल आणि तसं जगायला लावेल, तसं चालायला लावेल. Praise God. Hallelujah. Otherwise, नाहीतर even in Christianity, ख्रिस्तीपणात सुद्धा देयर इज नो फोर्सिंग फॉर अस. बळजबरी ना काही नाही ना, आपल्यावरती काही लादलेलं नाहीये. गॉड कॅनॉट फोर्स यू टू ओबे. देव तुम्हाला बळजबरी करू नाही शकत की तू माझं आज्ञापालन करच. बट गॉड डज इरेक्ट इनविजिबल फेन्सेस अराउंड अस. पण देव काय करतो? अदृश्य कुंपण आपल्या सभोवताली जरूर घालतो. गॉड सेज नो रिमेन इन दीज प्रिस्क्राइब बाउंड्रीज. आणि देव म्हणतो की आता ही जी बाउंड्री किंवा ही जी सीमारेषा मी तुला आखून दिलेली आहे त्याच्या आतमध्ये कर तुला काय करायचं. यू नो अब्रॉड परदेशी दे हॅव कम आउट विथ अ डिव्हाइस. त्यांनी एक मशीन सारखं काढलेलं आहे. इट्स कॉल्ड द इनविजिबल फेन्स. त्याला अदृश्य कुंपण म्हणतात.
And they put up a board. ते बोर्ड लावतात. And they write. आणि लिहितात. Invisible fence, dog under training. अदृश्य कुंपण, कुत्री प्रशिक्षणाखाली. And they have this an invisible fence. अदृश्य दिसत नाही असं कुंपण असतं ते. And if they want to train that dog. आणि त्यांना त्या कुत्र्याला जर प्रशिक्षण द्यायचं असेल. They train the dog with a sound. तर त्या कुत्र्याला ते ध्वनीनं आवाजानं प्रशिक्षण देतात. There is no visible fence. बाकी दृश्य स्वरूपात असं कुंपण काही लाकडाचं का भिंतीचं तिथं दिसत नाही. But they tell the dog. ते कुत्र्याला सांगतात. Go. जा. Now come. आता ये. Run. धाव. And stop. थांब. Say stop. थांब. And if the dog doesn't stop. आणि जर कुत्रं थांबलं नाही. They have a warning signal. तर त्यांच्याकडे एक गजर असतो की जो सूचना देतो. And this frequency is so low that it does not reach to our ears, but it is very piercing to the ears of the dog. आणि या लहरी इतक्या कमी मंद असतात की ज्या आपल्या कानापर्यंत पोहोचत नाहीत पण कुत्र्याच्या कानापर्यंत पोहोचतात. It pierces the dog's ears. कुत्र्याच्या कानाला टोचतं ते. And that sound. आणि तो जो नाद किंवा ध्वनी आहे. It does not physically prevent the dog from crossing the boundary. तो शारीरिक रित्या केवळ त्या कुत्र्याला त्या कुंपणापलीकडे जाऊ देत नाही. But it just warns. तो एक सूचना देतो. Enough, stop. कि बस पुढे जाऊ नको. See, the dog can run. कुत्रा पळू शकतो. But it's just a warning signal. तो कुत्रा पळू शकतो पण त्याला एक जागरूक करायला ते एक सूचना देतात. इन द सेम वे तसं वी हॅव गॉट अ डिवाइस इन अस. आपल्यामध्ये पण असं काहीतरी ठेवलेलं आहे. अँड गॉड वॉन्ट्स अस. आणि देव आपल्याला सूचना देत राहतो. व्हेन वी ब्रेक द फेन्स ऑफ गॉड. जेव्हा आपण देवानं दिलेलं कुंपण तोडतो. द अलार्म गोज ऑफ. मग तो गजर वाजतो. वॉर्निंग अस. आपल्याला सूचना देतो. यू गेट दॅट ईरी काइंड ऑफ फीलिंग. कसं तरी होतं आतमध्ये. Then you need to stop. आणि मग तुम्ही तिथं थांबायचं. But see, God doesn't force it. देव मात्र बळजबरी करत नाही. Amen. Amen. It's a choice. ती निवड आहे. God never forces his children. देव कधी त्याच्या लेकरांना बळजबरी करत नाही. Amen. Amen. He will tap you to a certain extent 3-4 times. देव आप 3-4 वेळा तुम्हाला थोपटवून सांगेल. But it depends upon us whether we want to obey it or not. पण आपल्यावर अवलंबून असतं. प्रत्येकाचं प्रत्येकावर अवलंबून असतं की आज्ञापालन करायचं आहे की नाही. If you don't want to obey, जर आज्ञापालन करायचं नसेल, God won't speak to you. तर देव बोलणार नाही तुमच्याशी. But always remember, पण नेहमी लक्षात ठेवा, when God speaks to you or nudges you or guides you with that alarm system, जेव्हा देव त्या आतल्या गजराद्वारे सूचनेद्वारे तुम्हाला जागृत करून सांगत असतो, there is a reason behind it. God is interested in you. त्याला त्याच्या मागे कारण असतं. कारण की देवाला तुमच्यामध्ये इंटरेस्ट असतो. He doesn't force himself on you. बळजबरी करत नाही. देवबाप स्वतःला जबरदस्तीनं कुणावर लादत नाही. He will just touch you. तुम्हाला तो केवळ एक स्पर्श करेल. Warn you. एक सूचना. And he will say. आणि म्हणेल. Oh, this is the fence. You cannot go beyond it. कुंपण आहे. त्याच्या पलीकडे जाऊ नको. Amen. Hallelujah. And then if you stop, well and good. तुम्ही जर तिथं थांबला तर छान. Otherwise you can just walk off. नाही तर तुम्ही जाऊ शकता. You can just walk off. तुम्ही जाऊ शकता पलीकडे. It all depends what you do. ते सगळं तुम्ही काय करता याच्यावर अवलंबून आहे. Amen. Amen. You need to take the reverse. तर तुम्ही मागे यायचं रिव्हर्स. And you have the power. आणि तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे. Amen. You know, some years back we had gone to Bangkok. काही वर्षांपूर्वी आम्ही बँकॉकला गेलेलो. And through the hotel window. हॉटेलच्या खिडकीतन. I think so we were on the 50th floor or something. फार उंच होतो कुठेतरी. And there is a river going alongside this. 23 वा मजला होता आणि खाली एक नदी होती. And when I was seeing through the window, खिडकीतून मी पाहत असताना Sandra, my daughter, told me. सॅन्ड्राने मला सांगितलं, डॅडी सी दिस. डॅडी बघा. And there I saw this sight. मी पाहिलं. That there is a small tiny motor boat. एक लहानशी मोटर बोट आहे. And it is tugging a huge, almost a ship. And it was tugging it along. लहान मोटर बोट आहे पण त्या लहान मोटर बोटला मागे एक मोठं जहाज लागल्यासारखं त्यांनी लावलेलं आहे आणि मोटर बोट त्याला घेऊन जात आहे. One fellow is sitting in the motor boat. त्या मोटर बोट मध्ये एक माणूस बसलाय. And then Sandra asked me. सॅन्ड्राने मला विचारलं, डॅडी, डॅडा, such a huge ship. एवढं मोठं जहाज मागे लागलंय. It's being pulled by one small tiny motor boat. आणि या मोठ्या जहाजाला हे एवढंच छोटस मोटर बोट कसं काय चालवते. How is it possible? कसं शक्य आहे. I told her.
तमी तिला म्हणालो बिकॉज कारण दॅट बिग शिप अलाउड इट त्या मोठ्या जहाजानं मोटर बोटीला परवानगी दिलेली आहे की मला ओढ मला ने And that's what the Lord spoke to my heart. प्रभु माझ्या हृदयाशी हे बोलला. When we allow, जेव्हा आपण अशी परवानगी देतो, even tiny little foxes can just take us out of the fence. त्यावेळा लहान लहान बिळ पण बघा आपल्याला कुंभडा बाहेर नेऊ शकतात. But पण supposing that huge ship, समजा ते मोठं जहाज starts the motor, आणि मोटर सुरू केली, and it reverses, आणि मागे गेलं. Finish that small tiny boat I don't know what will happen म्हणजे त्या मोठ्या जहाजाने रिव्हर्स घेऊन समजा या मोटर बोटीला धडक दिली तर काय होईल माहित नाही it can just go in the reverse तिथे एकदम मागे मागे जाईल and then this motor boat cannot pull it आणि मग मोटर बोट तिला खेचू नाही शकत the only reason that small tiny boat has the power to pull is because the huge ship has allowed it एकच कारण की ती मोटर बोट त्या मोठ्याच्या मोठ्या जहाजाला खेचू शकते काय कारण कारण त्या भल्या मोठ्या जहाजाने परवानगी दिलेली आहे की तू मला खेचून नेऊ शकतेस आर यू अंडरस्टँडिंग कळतं का इट हॅज स्टॉप्ड इट्स मोटर आणि मोटर त्यांनी स्वतःची थांबवलेली आहे इन द सेम वे तसं वी हॅव जीसस इन अस आपल्यामध्ये येशू आहे ऑल पॉवरफुल अगदी सर्व सामर्थ्यवान द वन हु इज इन अस इज ग्रेटर दॅन द वन हु इज इन द वर्ल्ड जो जगात आहे त्याच्यापेक्षा आपल्यात जो आहे तो महान आहे येट तरी द वन हु इज इन द वर्ल्ड पुल्स अस जो जगात आहे तो आपल्याला खेचतो हाउ कसं काय वी अलाउ आपण परवानगी देतो म्हणून खेचतो द डे यू रेझिस्ट हिम पण ज्या दिवशी तुम्ही जो जगात आहे त्याला विरोध कराल ही हॅज टू रन ऑफ तो जीव धरून पळालाच पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया आर यू अंडरस्टँडिंग पीपल समजत का मी काय म्हणतो ही विल ड्रॅग यू एनीवेअर ही विल ड्रॅग यू आउटसाइड द फेन्स ऑफ गॉड तो सैतान तुम्हाला कुठेही खेचून नेईल तुम्हाला देवाच्या कुंभणाच्या बाहेर पण खेचून नेईल वी शुड नॉट अलाउ हिम आपण त्याला परवानगी द्यायची नाही Shouldn't allow him. आपण त्याला परवानगी द्यायची नाही. Praise God. Hallelujah. That's what the Lord was saying. असं प्रभू मला म्हणत होता. Look at the sons of Eli. तर एलीचे मुलगे बघा. Bible says. बायबल म्हणते. They walked not in the ways of God but turned aside. एलीचे मुलगे परमेश्वराच्या मार्गात चालले नाही तर मागे वळले. That's why they died a miserable death. आणि म्हणून त्यांना भयानक मरण आलं. See? They went away from the fence of God. ते परमेश्वराच्या कुंभणापासून लांब गेले. Amen. Amen. Every time you step out of the fence, be quicker to run back into the fence of God. ज्या दरवेळा तुम्ही परमेश्वराच्या कुंभणा पलीकडे जाल त्या दरवेळा पटकन कुंभणाच्या आत यायचं बघा. Praise the Lord. Hallelujah. You walk out of love, get back into love. तुम्हाला जसं आढळलं की अलीकडे माझा स्वभाव जरा बिघडल्यासारखाच आहे मी प्रेमच करत नाहीये तर प्रेमात परत या. Get back into walking in love. परत प्रेमामध्ये चालायला सुरुवात करा. You have stopped working for God. तुम्ही देवाचं काम करण्याचं अलीकडे सोडलंय. Okay. ठीक आहे. Get back into the fence of God. परत परमेश्वराच्या कुंभणाच्या आत यान देवाचं काम सुरू करा. God will start using you once again. देव परत तुम्हाला वापरायला सुरुवात करेल. Praise God. Hallelujah. When you straight just don't keep आणि वाहवत जायला लागला तसे वाहवतच राहू नका. Amen. की सैतानाने तुम्हाला खेचायला सुरुवात केली आणि तो खेचतोच आहे असं नको. तू कुठेतरी त्याला बंदी घाल आणि परत ये. Praise the Lord. Amen. Walk in wisdom of God. परमेश्वराच्या ज्ञानामध्ये चाला. Some believers walk in the foolishness of the काही बिलीवर माणसं अगदी मूर्खासारखी आणि बावळ्यासारखी चालतात. Walk in the wisdom of God. असं नाही चालायचं देवाने दिलेल्या ज्ञानात चाला. God has given us wisdom. देवाने आपल्याला ज्ञान दिले ना? If he hasn't given you wisdom, pray. म्हणजे देवाने तुम्हाला ज्ञान दिलं नाही असं तुम्हाला वाटतंय तर प्रार्थना करा. Amen. Amen. Solomon prayed. शलमोनाने प्रार्थना केली. Oh God, give me wisdom. हे परमेश्वरा मला ज्ञान दे. God gave it. देवाने दिलं. God gave it. देवाने त्याला ज्ञान दिलं. He was never wise became wise one day. जो कधीच ज्ञानी नव्हता आणि सुज्ञ नव्हता तो एके दिवशी ज्ञानी झाला. Suddenly people noticed a change. आणि अचानक लोकांना फरक जाणवला. How come Solomon became so wise? की शलमोन इतका ज्ञानी कसा रे झाला? See, you have to you in the world if you want to become wise you have to read plenty of books and many years have to pass. जगामध्ये बुद्धिमान व्हायचं असेल ज्ञानी व्हायचं असेल तर बराच अभ्यास करायला लागतो बरीच पुस्तकं शिकायला लागतात की नाही. Amen. Amen. But when you come to God. पण आपण देवाकडे आलो. Overnight he can give you wisdom. की एका रात्रीत परमेश्वर तुम्हाला ज्ञान देऊ शकतो. Praise the Lord. Hallelujah. Bible is the wisdom of God. बायबल देवाचं ज्ञान आहे.
Bible is the wisdom of God. Bible devacha gnyan hai. The more you read the Bible, jevda jast tumhi Bible vachal, more wise you will become. Tevde jast tumhi sudnya shahane gnyani val. Praise God. Hallelujah. You will become more wiser than all the people who studied all the books of the world. Ani sagya lokanni jagatli ji sagi pustak vachun abhyas kelela ahe, tya sagyanpeksha jast gnyani tumhi Bible vachun vachun val. Praise God. Amen. Amen. Hallelujah. Bible says, Bible manta, in 1 Samuel 18:14, Ek Shamuel 18:14, David behaved himself wisely in all his ways and the Lord was with him. Ek Shamuel 18:14 ani David aplya sarva karyanmade shahanpanane vagat ase ani Yehova tyacha sangti hota. Every time you stay in the fence, jyadar vela tumhi kumpanacha aat rahal, some of the sharp edges of your life just go off. Tyala tumcha jivnala ja dhardhar baju ahet, tokedar baju ahet, tya nikun jatat. You become humble, tumhi namra hota, because there is the seed of God, kan devacha beech tumchat perla jata, there is the word of God, devacha vachan tumchat thasun bharla jata. When you are faithful within the fence, you shall be rewarded. Ani jeva tumhi tya kumpanacha aat madhe vishwasu rata, tyacha pratifal tumhala milnar. Proverbs 28:20, niti sutra 28:20, a faithful man shall abound with blessings, vishwasu vyakti aashirvadane paripurna hoil, abound with blessings, aashirvadane bharun nige. Amen. Hallelujah. Who is faithful? Vishwasu manushya udand ashirvad pavel. Vishwasu kon hai? He who remains in the fence. Jo kumpanacha aat rahto to vishwasu. Amen. Amen. That's why parents also should see that their children always are free within the fence. Ani mhanun aivadlani dekhil nemi he pahaycha ki chaukati cha aat madhe tya compound cha tya kumpanacha aat madhe. Yes. मुलांना तुम्ही मोकळीकता देऊन ठेवा. Amen. Amen. And they shall prosper. आणि तुमची मुलं समृद्ध होतील. He who honors the fence, जो कुंपणाचा मान करेल, God shall honor them. देव त्यांचा मान करेल. Praise the Lord. Hallelujah. Faithfulness. विश्वासूपणा. What is faithfulness? इमानदारी म्हणजे काय? Keeping in the word. देवाच्या शब्दात राहणे. Keeping in the fence. त्या कुंपणाच्या आतमध्ये राहणे. Like a sheep always remains in the fence. जसं मेंढरं नेहमी मेंढवाड्यातच राहतात, त्या कुंपणाच्या आतच राहतात. Amen. Amen. Try as much as possible to remain in the fence of जितका God. जितका तुम्हाला जमेल तेवढे प्रयत्न करून देवाच्या कुंपणाच्या आत राहा. Psalm 101 verse 6 says. स्तोत्र 101:6. God says, दे बोलला, My eyes shall be upon the faithful of the land that they may dwell with me. He that walks in a perfect way, he alone shall serve me. स्तोत्र संहिता 101:6. देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ राहावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील. जो परिपूर्ण मार्गात चालतो तोच माझी सेवा करील. जो परिपूर्ण चालतो तोच माझी सेवा करणार. जो परिपूर्ण मार्गात चालतो तोच माझी सेवा करील. पीपल से आम्ही सगळं करणार. What he says. लोकांचं म्हणणं असं, बिलीवर लोकांचं पण भारी भारी म्हणणं असतं, पण ते सोडा. इथं काय लिहिलंय ते बघा. Who walks in a perfect way only should serve me, God says. जो परिपूर्ण मार्गात चालत आहे त्यांनीच माझी सेवा करायला पुढे यायचंय, त्याची सेवा स्वीकारली जाईल. आपण म्हणतो अरे एकतर कमी लोक सेवा करतात, मग त्याच्यामध्ये तुम्ही बोलता परिपूर्ण पाहिजे, कसं काय होणार, जाऊ दे ना, कसंही चालेल, थोडं आकडं तिकडं काम. No, he says, let that person have a perfect heart. नाही तो म्हटलाय त्या माणसाचं हृदय परिपूर्ण असू दे. Amen. अर्ध अर्धवट नकोय. Perfect heart. परिपूर्ण हृदय. He walks in a perfect way. परिपूर्ण मार्गात चालणारा. Perfect way is God's way. परिपूर्ण मार्ग देवाचा मार्ग आहे. Amen. Look at Balaam. बालाम बघा. He was a seer, a prophet. तो संदेशता होता. And God didn't want him to listen to King Balak and curse the children of Israel. आणि देवाची इच्छा नव्हती की त्याने बालाक राजाचं ऐकावं आणि इस्रायली लोकांना शाप द्यावा. So God said you should not go. तर देव त्याला बोलला की तू जाऊ नये. But Balak king said, पण राजा बालाक म्हटला, I will give you lots of presents. अरे तुला मी खूप साऱ्या गिफ्ट देतो. एक काम कर, एक काम कर, परत देवाला विचार, त्याचं मन बदलू शकतो. देवाचं मन कधी बदलू शकत नाही. हालेलुया. एकदा त्यांनी सांगितलं सांगितलं. देव बोलला म्हणजे बोलला. हो म्हटलं तर हो, नाही म्हटलं तर नाही. तो देव आहे. येस. He said, I will ask God. तर तो म्हटला मी देवाला विचारतो. So again he went and asked God. परत गेला देवाकडे विचारायला. How foolish. काय मूर्खपणा. Lord.
प्रभु जाऊ का मी जाऊ का तो बोलवतो तो राजा बोलवतो फार प्रेमाने म्हणतो गिफ्ट वगैरे देतो यू डोंट आस्क फॉर थिंग्स दॅट द बायबल डज नॉट अप्रूव्ह ऑफ ज्या गोष्टींवर बायबलचं शिक्का मोर्तब आणि मान्यता नाही त्या गोष्टी तुम्ही मागायला जाऊ नका डोंट प्रे फॉर थिंग्स दॅट गॉड डज नॉट अप्रूव्ह कळलं का ज्या गोष्टींना देव मान्यताच देत नाही त्या गोष्टी तू मागूच नको आमेन प्रेयर वेस्ट वेस्ट नाही तर ती प्रार्थना म्हणजे what a waste of time hallelujah you just have to obey some things in the bible you don't need to pray about it you just need to obey kai goshtin sathi tumhi prarthna karaychis nahiye keval aajna palan kara mhanje dhala some people are spending lots of time in prayer wherein god does not approve kai manse asha kai mudyanvarti itka sara vel prarthne madhe galvat ahet ki jya mudyanna devachi manyatas nahiye amen amen dese kasa tari tacha hat me murugadun asa bagu बोलतो का तो यस बोल 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 देव आहे तो इज गॉड इज नॉट युअर फ्रेंड तो देव आहे का तुझा यार आहे का आमेन इफ ही डजंट से इट इन द वर्ड यू शुड नॉट वेस्ट टाइम इन प्रेइंग वचनामध्ये जर त्यांनी एखादी गोष्ट सांगितलेली नाही आहे तर त्या गोष्टीसाठी तू प्रार्थना करून वेळ कशाला वाया घालवतो आमेन आणि आयुष्य कशाला कमी करतो जस्ट ओबे केवळ आज्ञा पालन कर That's why when he persisted asking God over and over again जेव्हा त्याने सारखं 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 परत परत देवाला विचारलं What did God say? देव काय बोलला? Go. जा. If you keep on asking God more than once he will say go. एक वेळेहून जास्त तुम्ही देवाला विचारतच राहिला विचारतच राहिला विचारतच राहिला देव बाप शेवटी म्हणेल तू जा. Yes. माफ म्हणतो बघितलं ना देवाने सांगितलं जा. उत्तर आलं. अरे उत्तर आलं नाही तो कंटाऊन म्हटला तुझा सी एट टाइम्स गॉड मे से ओके गो गो कधी कधी देव म्हणेल जा तुला काय करायचंय ते कर बिकॉज़ गॉड नोज ही हैज ऑलरेडी प्री मेडिटेटेड इन हिज माइंड ही हैज ऑलरेडी डिसाइडेड इन हिज माइंड सो माय सेइंग यस ऑर नो डजंट मेक एनी डिफरेंस कारण देवाला माहिती असतं यांनी डोक्यामध्ये पक्क ठरवलेलंच आहे त्यामुळे मी त्याला हो म्हणू का मी त्याला नाही म्हणू यांनी काही फरक पडणार नाहीये त्यांनी जे ठरवलंय तो करणारच आहे सो सम पीपल डेरिप्लेटरी विथ अ पर्पसफुल हार्ट दे आस्क God. तर काही माणसं मुद्दामून डोक्यात ठरवलेलं असतं काय करणार आहेत तरी मुद्दामून त्याविषयी ना देवाला विचारतात They go with some degree of planning. आणि काही प्रमाणात योजना करून जातात Amen. Amen. When they come to us, they say, आमच्याकडे आल्यावर म्हणतात Pastor. Pastor. तुम्ही काय जे म्हणणार मी ऐकणार तुमचा निर्णय पास्टर तुम्ही सांगा काय करायचं तुम्ही म्हणाल तसं ते असंच आहे का ना And then if I say no, जर मी नाही म्हटलो Then they go out and do what they have decided. शेवटी बाहेर जाऊन जे ठरवलेलं होतं तेच केलं. And if I say yes, मी जर हो म्हटलो. They say बघितलं ना कन्फर्मेशन मिळालं. पास्टर मग हो म्हटले. But then what happened? पण मग काय होतं किंवा झालं? Bible says. बायबल म्हणतं. Numbers 22:24. गणना 22:24. God said go. देव त्याला म्हटला जा. See? But the angel of the Lord stood in the path of the vineyards. परंतु द्राक्षमयाच्या मधील अरुंद वाटेत देवाचा दूत येऊन उभा राहिला यहोवाचा दूत द्राक्षमयांच्या मधील अरुंद वाटेत उभा राहिला इकडे भिंत तिकडे भिंत होती इकडे भिंत तिकडे भिंत ते फेन्स इकडे आड आणि तिकडे विहीर आणि मध्ये हा अडकलेला आहे सी बीइंग ऑन दिस साइड अँड अ वॉल ऑन दॅट साइड इथे आहे त्या बाजूला भिंत आहे हाऊ कॅन इट बी आता कसं शक्य आहे गॉड सेड गो दे म्हटला जा God said go and he places a fence. बलाम म्हटला असेल देवच म्हटला जा आणि आता देवानीचे असं कुंपण जाम बांधलेले म्हणजे जा म्हणजे कसं काय जा. And what happened? काय झालं? The donkey was not ready to move forward. गाढव पुढे जायला तयार नाही. Because कारण angel was in front परमेश्वराचा दूत पुढे आला. Here a wall there a wall in front an angel. इथं भिंत होती आणि मध्ये पुढे देवाचा दूत होता बट बिहाइंड देयर वाज प्लेस ही कुड हैव गॉन बॅक मागे जागा होती तो मागे जाऊ शकत होता मागे जाऊ शकला असता बट ही डिडंट वांट टू गो देयर पण मागे जायचं नव्हतं ना त्याला रिझॉल्वड ठरवलेले मी जे ठरवले ते मी करणारच एंड सो द डोंकी सॉ द एंजल गाढवाने दूत पाहिला दिस फेलो कुडंट सी याला दिसेना माणूस असून Sometimes God shows himself to donkeys. कधी कधी देवाप गाढवांना दर्शन देतो. And the wise people never see God. ते सुज्ञांना आणि शहाण्या लोकांना दिसतच नाही.